महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा. चोर आले पन्नास खोके घेऊन किती बघा, चोर आले एकदम ओके होऊन कसे बघा, चोर आले पन्नास खोके घेऊन किती बघा, चोर आले एकदम ओके होऊन. राज मुंगासे नावाच्या इसमाविरुद्ध जो संभाजीनगरचा आहे त्याच्या विरुद्ध आज आम्ही अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. कारण या मुलाने जे आहे ते अतिशय आक्षेपार्ह आणि घाणेरड्या भाषेमध्ये घाणेरड्या शिव्यांसकट एक रॅप बनवलेला आहे ज्याच्यामध्ये युती सरकारची बदनामी होतीये. आणि नेमकं तुम्ही कोइन्सिडन्स बघू शकता की हे जे रॅप आहे ते संभाजीनगरच्या महाविकास आघाडीच्या सभेनंतरच बाहेर आलेलं आहे. ते थोडक्यात जे आहे ते या मुलाने जे रॅप बनवलंय बदनामीकारक युती सरकारच्या विरुद्ध ते बनवलेलं आहे. हे महाविकास आघाडी पक्षाच्या सांगण्यावरूनच बनवलेलं आहे. आणि गंमत म्हणजे हे रॅप जे आहे हे बरोबर राष्ट्रवादी आणि उबाठा गटाच्या कार्यकर्त्या आणि नेत्यांकडूनच ट्विट केलं गेलेलं आहे, सोशल मीडियावर पसरवलं गेलंय. त्यामुळे तुम्ही समजू शकता की या मुलाच्या मागे महाविकास आघाडी पक्षांचाच हात आहे. तर त्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा युवा सेना जी आहे ते अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून त्यांची जी कटकारस्थानं आहे ती हाडून पाडेल. आणि माझा यांना चॅलेंज आहे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना की तुम्ही आमचा बिघडवून दाखा, बघून घेऊ. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.